अंतरा तू काळजी करू नकोस, इलेक्शन आपणच जिंकणार, जिंकणार म्हणजे जिंकणारच। आता मला खरंच टेन्शन आलं रे, ही जबाबदारी मला सांभाळायला जमेल का? मी उगाच खोट्या आशा देते का सगळ्यांना? अजिबात नाही, उलट त्यांचीच इच्छा होती तू त्यांच्यासाठी उभं राहावं, कारण त्यांना तुझ्याबद्दल खात्री आहे। आणि मी आहे यशवंत दादा, आम्ही सगळे आहोत की तुझ्या पाठीशी, त्यामुळे टेन्शन नको घेऊस। आणि जर उलट झालं तर? शक्यच नाही, 101% आपणच जिंकणार, त्यामुळे तू शांत रहा। कशी सांगू मी तुला माझ्या मनाची अवस्था? हे इलेक्शन जिंकले तरी सुद्धा माझी हारच होणार आहे। एका द्विधा अवस्थेत येऊन अडकले मी, ना जिंकण्याचा आनंद साजरा करू शकत, ना हारण्याचं दुःख कोणी दाखवू शकत। मला खात्री आहे आपली अंतरा जिंकणार, काय शेकर? होय होय यशवंत, सवालच नाही, आपल्या अंतरा जिंकणार 100%। हे सगळं आपण घेतलेलं कष्टाचं फळ आहे बघा। अंतरा, तू हे इलेक्शन जिंकावं असं तुझ्या नवऱ्याला खरंच वाटत? अजिबात नाही, तुला तर सगळं माहिती आहे। उलट जर हे इलेक्शन मी हारले तर सगळ्यात जास्त आनंद त्यांनाच। पण तू काय असं अचानक विचारलंस? नाही काय, काय झोल आहे, काय खरंय? नाही नाही, मला वाटतं हा गुरुनाथ आणि त्याचे पंटर मुद्दाम खोटं बोलतोय। अंतरे तू कसली वाट बघतेस? जिंकलीस तरी बी तुझी हारच आहे, इकडं आड आणि तिकडं विहीर अशी गत झाली तुझी, कशी बाहेर पडणारच यातनं? कोणी नाही येणार तुझ्या मदतीला, तुझं तुलाच निस्तरावं लागणार। मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा।